बॉलिवूड क्षेत्रातून एक दुखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं आज सकाळी 7:30 निधन झालंय. गेल्या काही महिन्यांपासून त्यांना श्वसनाचा त्रास होत होता, यासाठी त्यांना हिंदूच्या इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आज अखेर उपचारादरम्यान त्यांनी वयाच्या 98 वर्षी जगाचा निरोप घेतलाय. दिलीप कुमार यांच्या निधनाच्या वृत्ताला मुंबईतील हिंदुजा रुग्णालयाचे डॉक्टर जलील पारकर यांनी दुजोरा दिलाय. सध्या पाकिस्तानात असलेल्या पेशावर मध्ये 11 डिसेंबर 1922 साली त्यांचा जन्म झाला. त्यांचं मूळ नाव युसुफ खान होतं, त्यामुळेच दिलीप कुमार बॉलिवूडचे पहिले खान समजले जातात. एका निर्मात्याच्या सांगण्यावरून त्यांनी आपलं नाव बदललं होतं, त्यानंतर संपूर्ण जग त्यांना दिलीप कुमार या नावाने ओळखू लागलं. दिलीप कुमार यांचं सुरुवातीचं शिक्षण नाशिकमध्ये झालं, नंतर त्यांनी चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. दिलीप कुमार यांनी 1944 साली आलेल्या ज्वार भाटा चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र त्यांचे सुरुवातीचे काही सिनेमे फारसे चालले नाही. त्यानंतर अभिनेत्री नूरजहा सोबत त्यांची जोडी हिट ठरली. जुगनू हा दिलीप कुमार यांचा पहिला हिट सिनेमा होता. या सिनेमाच्या यशानंतर दिलीप कुमार यांनी मागे वळून पाहिलंच नाही. ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिलीप कुमारांनी एका मागोमाग एक सुपरहिट सिनेमे देत तब्बल 6 दशकं आपल्या अभिनयाद्वारे हिंदी सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवलं. या आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत दिलीप कुमार यांनी 63 चित्रपटात काम केलं. त्यात अंदाज, आन, दाग, देवदास, आझाद, मुगले आजम, गंगा जमुना, राम और श्याम यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे. आपल्या कामामुळे अभिनयाच्या क्षेत्रात त्यांनी नवे आयाम प्रस्थापित केले. 1976 साली दिलीप कुमार यांनी 5 वर्षासाठी ब्रेक घेतला होता. त्यानंतर 1981 साली आलेल्या क्रांती चित्रपटातून त्यांनी पुनरागमन केले. नंतर शक्ती, मशाल, कर्मा, सौदागर या चित्रपटात काम केलं. आपल्या कारकिर्दीत दिलीप कुमार यांनी एकामागोमाग एक अनेक हिट सिनेमे दिले. मुगल ए आजम हा सिनेमा त्या काळात सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला होता. मुगल ए आजम या सिनेमासह नया दौर, देवदास या चित्रपटातल्या त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. 1998 आलेल्या किला चित्रपटातली भूमिका त्यांची अखेरची भूमिका ठरली. दिलीप कुमारांना 8 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. त्यांच्या सिनेक्षेत्रातील कर्तृत्वाची दखल घेत दिलीप कुमारांना भारत सरकारनं 1991 पद्मभूषण आणि 2015 पद्मविभूषण या नागरी पुरस्काराने गौरवलं. तर 1994 त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. शिवाय 2000 ते 2006 या काळात त्यांनी राज्यसभेत खासदार पदही भूषवलं. केवळ भारत सरकारनेच नाही तर पाकिस्तानने देखील 1998 त्यांना पाकिस्तानचा सर्वोत्कृष्ट नागरिक सन्मान निशाने इम्तियाज हा पुरस्कार देऊन सन्मानित केलाय. आपल्या प्रत्येक भूमिकेवर त्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाची छाप पाडली आणि म्हणूनच त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात आहे. दिलीप कुमार यांचे चाहते हे केवळ भारतातच नाही तर पाकिस्तानातही त्यांचे असंख्य चाहते. त्यांच्या जाण्यानं बॉलिवूड क्षेत्रावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दिलीप कुमार यांना द कॉलम परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.